यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि मंत्री अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणालेले आहेत तेही पाहूया. ते जे बोलतात ते त्यांचं म्हणणं आहे. हॅलो हे बी चांगलं आहे, वंदे मातरम बी चांगलं आहे, गुड मॉर्निंग बी चांगलं आहे, रात्री झोपता एवढेच गुड नाईट बी चांगलं आहे. ते जे बोलतात ते त्यांचं म्हणणं आहे. हॅलो हे बी चांगलं आहे, वंदे मातरम बी चांगलं आहे, गुड मॉर्निंग बी चांगलं आहे, रात्री झोपता एवढेच गुड नाईट बी चांगलं आहे. आम्ही नमस्कार म्हटलं तर तुम्हाला राग येणार आहे का? आणि वंदे मातरम म्हटलं तर माझं महाराष्ट्रावर आणि भारतावर जास्त प्रेम आहे हे सिद्ध होणार आहे का? असं प्रेम दोन शब्दांनी व्यक्त झालं असतं तर मग सगळंच असं असंच मिळालं असतं असंच. तेव्हा ही जोर जबरदस्ती कोणी सहन करणार नाही. मराठी माणूस हा नमस्कारच करेल. तुम्ही कितीही त्याला मारलं झोडलं जेलमध्ये टाकलं तरी त्याचे दोन हात असे जोडलेलेच असतील आणि तो नमस्कारानेच दिवसाची सुरुवात करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.